नववी आणि बारावी परीक्षांचे ऑफलाईन अर्ज 8 डिसेंबर पासून भरता येणार आहेत. विलंब शुल्कासह 23 डिसेंबर पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा अर्ज भरण्याची अंतिम मुदत 5 डिसेंबर असून यानंतर ऑनलाईन फॉर्म स्वीकारले जाणार नाहीयेत. तथापि ऑफलाईन फॉर्म 19 डिसेंबर पर्यंत भरता येतील. ज्यांना या मुदतीत अर्ज भरता आले नाहीत त्यांच्यासाठी विलंब शुल्कासह 23 डिसेंबर ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे देण्यात आली आहे. फेब्रुवारी मार्च 2017 घेण्यात येणाऱ्या 10वी 12वीच्या परीक्षांसाठी परीक्षा अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सुरुवातीला ऑनलाईन अर्ज भरून घेण्यात आले. नियमित शुल्काने ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी 8 ते 19 डिसेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे, तर 20 ते 23 डिसेंबर दरम्यान विलंब शुल्क स्वीकारून अर्ज स्वीकारले जातील. ऑफलाईन अर्ज स्वीकारताना अडचण आल्यास विद्यार्थ्यांनी संबंधित प्राचार्य आणि विभागीय मंडळाशी संपर्क साधावा असं आवाहन यावेळी करण्यात आलंय. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमातून 10वी आणि 12वीच्या ज्या परीक्षा होत आहेत त्यांच्या ऑनलाईनच्या तारखा आपण डिक्लेअर केल्या होत्या, त्या अनुसार 5 तारखेपर्यंत 5 डिसेंबरपर्यंत आपण शाळांना ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत वाढ दिलेली होती. नोटाबंदीमुळे आणि बऱ्याच लोकांकडे फीस भरण्यासाठी योग्य तो पैसा उपलब्ध न झाल्यामुळे आपण केवळ आवेदनपत्र भरावे आणि फीस नंतर भरावी असे कळविले होते. त्यानुसार माध्यमिक शाळा आणि कॉलेजनी दिनांक 8/12/16 ते दिनांक 19/12/16 या दरम्यान नियमित शुल्कामध्ये मंडळाकडे रक्कम जमा करायची आहे. याकरता बँक ऑफ इंडियाचं जे ऑनलाईन चलन निघतंय त्या चलना आधारेच त्यांनी बँकेत रक्कम भरणं आवश्यक आहे. यासंबंधी जर काही प्राचार्यांना आणि मुख्याध्यापकांना ऑनलाईन फॉर्म भरण्यात अडचणी येत असतील तर त्यांनी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, जेणेकरून नेमकी काय अडचण आहे हे पाहता येईल. एकही विद्यार्थी परीक्षा फॉर्म न भरल्यामुळे परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची प्राचार्यांनी काळजी घ्यावी.